प्रमोदजींचा उल्लेख करत असताना मला आठवतं की प्रमोदजी नागपूरला होते, आमच्या घरीच थांबले होते आणि त्यापूर्वी प्रमोदजी नागपूरमध्ये फक्त अटलजींच्या किंवा आडवाणीजींच्या सभेत बोलले होते की त्यांची स्वतःची स्वतंत्र पहिली सभा होती. त्या सभेला आम्ही गेलो तर प्रमोदजी मला असं म्हणाले की टेप रेकॉर्डर असेल घरी तू घे, तू असा आपला बसकार फॅकाचा टेप रेकॉर्डर होता. मला म्हणाले तू एक काम कर, भोंग्याखाली बसायच, त्याशिवाय नीट टेप होणार नाही. भोंग्याखाली मी घेऊन तो टेप रेकॉर्डर बसलो, एक कॅसेट त्यांनी घेऊन दिली आणि त्यांचं भाषण मी टेप केलं. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांची अनेक भाषण मला आवडली पण ते भाषण त्यांचं हा वक्तृत्वाचा जो नमुना होता अक्षरशः नागपूरकरांना त्यांनी भिडक. आणि त्यानंतर प्रमोदजीचं जर तुम्ही अर्धा तासाधी सभा ठेवली तरी तेवढे लोक जगू शकतील एवढं प्रमोदजींचं मला असं वाटतं की वक्तृत्व होतं.